मुळेगाव तांडा परिसरातील अवैध हातभट्टी कारखान्यांवर छापा टाकत 15,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. यासाठी सोलापुरात शांतता व सुव्यवस्था निवडणूक काळात प्रस्थापित व्हावी यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीतील अवैध हातभट्टी चालकांवर यावेळेस धाड टाकण्यात आली. दरम्यान तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या मुळेगाव तांडा परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रावर छापा टाकण्यात आला. यात 9 हातभट्टी केंद्रावर छापा टाकत हातभट्टी केंद्र चालवणाऱ्या 11 इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सदरच्या कारवाईत 15,79,800 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंकित कामगिरीवर असणाऱ्या पोलिसांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे हातभट्टी केंद्रावर कारवाई झाल्यानं निवडणूक निर्धोकपणे पार पाडण्यात बळ मिळेल यात शंका नाही. सभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही काल म्हणजे 11/3/2019 या तारखेला मुळेगाव तांडा इथे ज्या अवैध दारू व्यवसाय आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आम्ही मी नितीन दत्तात्रय बगाटे आणि माझी टीम त्यात सपोनी बिराजदार साहेब आणि खांडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल कारवाई केली. त्यामध्ये साधारणतः 342 बॅरल गुळ मिश्रित रसायन ज्याच्यापासून हातभट्टी जी दारू बनवली जाते ते नष्ट करण्यात आलं आणि साधारणतः दारूची जी लिटर क्षमता होती ती 68,400 लिटर हातभट्टी दारू आम्ही नष्ट केली. 9 ठिकाणी छापेमारी आम्ही त्यासाठी केली आणि पुढेही अशीच कारवाई आम्ही चालू ठेवू आणि हातभट्टीचे जे दुष्परिणाम आहेत समाजावर जे दुष्परिणाम होत आहेत तर माझा एवढाच मेसेज आहे की त्यामुळे खूप सामान्य जनतेची घरं गोरगरिबांची घरं बर्बाद झालेली आहेत. तर हा माझा एकच मेसेज आहे की अवैध धंदे स्पेशली जे हातभट्टीची दारू विक्री करतात त्यांनी हे धंदे लवकरात लवकर बंद करावेत आणि समाजावर त्याचे जे दुष्परिणाम होत आहेत त्याची जाणीव ठेवून त्यांनी सामाजिक एक रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेऊन हे अवैध धंदे त्यांनी तात्काळ बंद करावे.